शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे एस पी क्रिएशन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात अशा प्रकारचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच गोष्टींची गरज लागणार आहे एक म्हणजे कायन मास्टर ॲप्लिकेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या भावाचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कारण मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे लाईट पिक्स आणि आपण जीस वापरलेले आहेत त्या पेंजेसची जीप फाइल जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या जीप फाईलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड मी व्हिडिओवरती दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पहा आणि तुम्हाला जर जीप फाईल ओपन करण्यासाठी काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आर ए आर हे ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करून घेऊन त्यामधून फाईल ओपन करू शकता तर मित्रांनो व्हिडिओवरती जर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्यासमोर बेलायन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आजच्या व्हिडिओचं लाईक एम आहे दीडशे लाईक्स तर दीडशे लाईक्स तुम्ही नक्की पूर्ण कराल याची मला खात्री आहे तर मित्रांनो चला जरा विणं घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण आपल्या कायन मास्टरच्या विंडोवरती आलेलो आहे कायन मास्टर ओपन केल्यानंतर ते अशा प्रकारे दिसेल त्यानंतर मधल्या वर्तुळवरती टच करायचं आहे आणि मधला जो ऐकून आहे नो इंट्रो हो, सोहळा त्यावरती टच करायचं आहे म्हणजे आपला व्हिडिओ आहे तो पूर्णपणे उभा दिसेल तर अशा प्रकारचं ऐकन दिसल्यानंतर त्यानंतर मीडियावरती टच करायचं आहे आणि बॅकग्राऊंडवरती टच करून एक पांढरा किंवा काळ्या कलरचं एक पूर्णपणे बॅकग्राऊंड घ्यायचा आहे आणि तो बॅकग्राऊंड जो आहे तो तीस सेकंदापर्यंत खेचत न्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं कोणते इमेज असेल तर ते लेअरवरती टच करून मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं कोणतंही जे इमेज घ्यायचं आहे ते तुम्ही इथून इमेज घेऊ शकता इमेज आपलं ॲड केल्यानंतर त्याची लेयर आहे ती पूर्णपणे आपल्या व्हिडिओवरती घ्यायची आहे आणि त्यानंतर फोटोवरती टच करून कात्रीच्या आणि रोटेशनच्यामध्ये जे चिन्ह दिसत आहे त्यावरती टच करून ऑपच्या समोर जे पूर्ण स्क्रीन आहे त्यावरती टच करायचं आहे म्हणजे आपला जो इमेज आहे तो पूर्ण स्क्रीनवरती येईल त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे मित्रांनो त्यानंतर त्या फोटोवरती लेअरवरती टच करून डिलीटच्या खाली जे तीन डॉट दिसत आहेत तर त्या तीन डॉटवरती टच करून इथे डुप्लिकेट करायचं आहे आणि आपली जी लेअर आहे ती डुप्लिकेट करायची आहे त्यानंतर हा जो इमेज आहे आपला त्याला आपण इथून कलर फिल्टरवरती टच करून इथं ब्लॅक कलरचा जो इफेक्ट आहे तो द्यायचा आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचा आहे आणि तो ब्लॅक कलरचा जो इफेक्ट दिलेला आहे त्याला इथं तीन डॉटवरती टच करून सेंट टू बॅक यावरती टच करायचं आहे त्यानंतर आपली जी दुसरी लेअर आहे तर त्या दुसऱ्या लेअरवरती टच करायचं आहे आणि इथे कलर ॲडजस्टमेंटवरती टच करून इथं सेच्युरेशन पूर्णपणे आपल्या इमेजचं वाढवायचं आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि जे सेच्युरेशन वाढवलेलं जो इमेज आहे त्याला ओवरऑल ॲनिमेशनवरती टच करून फ्लिकलर हा आपण इफेक्ट द्यायचा आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचा आहे आणि आपला जो लेयर आहे व्हिडिओची ती मीडियावरती टच करून इथून ॲड करून घ्यायची आहे तर ती लेयर जी आहे ती अशा प्रकारची आहे ती तुम्ही इथून ॲड करून घ्यायची आहे आणि इथे टच करून फुल टू स्क्रीन करून घ्यायचे त्यानंतर बॅग घेऊन इथे ब्लेंडिंगवरती टच करायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती टच करून स्क्रीनवरती टच करायचा आहे म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे अशा प्रकारचा दिसेल तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला इथे सिंगल बॉय जे आहेत ते आपण इथून ॲड करून घ्यायचं आहे पी एन जी तर हे सिंगल बॉय पी एन जी आपण अशा प्रकारे इथे वरती घ्यायचं आहे तुमच्या इमेजला जर खाल्ल्या साईडला जागा असेल तर तुम्ही तिथूनसुद्धा ॲड केले तरी चालेल तुमच्या साईजनुस नुसार तुम्ही कुठेही सेट करू शकता तर मित्रांनो त्यानंतर लेअरवरती टच करायचं आहे आणि मीडियावरून आपला दुसरा जो आहे इफेक्ट तो, तो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो तुमच्या कायन मास्टरवरती जर डबल लेअर सपोर्ट करत नसेल तर तुम्ही आत्ता जो आत्तापर्यंत आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे तो एक्सपोर्ट करून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही आपला इथून पुढचा व्हिडिओ आहे तो अशा प्रकारे एडिट करू शकता त्यानंतर हा सुद्धा पूर्ण स्क्रीन करत आहे आणि त्यालासुद्धा आपण ब्लेंडिंगचं ऑप्शन द्यायचं आहे आणि ब्लेंडिंगवरून स्क्रीन व्हिडिओ करायचा आहे त्यानंतर थोडंसं बॅक घ्यायचं आहे आणि कलर ॲडजस्टमेंटवरती जाऊन आपल्या व्हिडिओचे जे आपण इथून लाईट ॲड केलेली आहे ती लाईट आहे ती आपली सेच्युरेशन आणि कॉन्स्ट्रास्ट आहे ते वाढवायचं आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे मित्रांनो आपलं इथंपर्यंत एडिट झाल्यानंतर लेअरवरती टच करून इथे टे मीडियावरून आपण जे आहे आपला लोग लोगो कोणताही आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला जर तुमचा लोगो ॲड करता येत नसेल तर मी त्यावरती एक लोगो कसा तयार करा त्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यानंतर ही लेयर पूर्ण व्हिडिओवरती घ्यायची आहे आणि ब्लेंडिंगवरती टच करून याला ओवर ए किंवा मल्टी मल्टिप्लाय हा ऑप्शन द्यायचा आहे तुम्हाला जो इफेक्ट चांगला तुमच्या व्हिडिओवर दिसेल तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या इमेजवरती डिपेंड आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि आपला इथपर्यंत व्हिडिओ झाल्यानंतर इथे ऑडिओवरती टच करायचा आहे आणि तुम्हाला कोणतंही तुमच्याजवळचं जे सॉंग हवं असेल ते तुम्ही तुम्ही ॲड करायचं आहे इथून आणि सॉन्ग ॲड केल्यानंतर ओकेवरती टच करायचं आहे आणि त्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो शेअरवरती टच करून एक्सपोर्ट करायचा आहे मित्रांनो तुमच्या व्हिडिओमध्ये जर लास्टला आवाज जर कमी येत असेल तर इथं सेटिंगवरती टच करून इथे ऑडिओ फेड आउट हा ऑप्शन ऑन आहे तर तो ऑफ करायचा आहे आणि व्हिडिओसुद्धा फेड होत असेल तर इथून ऑन असेल तर तो ऑफ करून घ्यायचा आहे त्यानंतर ओकेवरती टच करायचा आहे आणि आपला व्हिडिओ जो आहे तो सिम्पली इथून एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या काही शंका असतील तर तेही सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र